इथे आंदोलन केलं, काय चर्चा झाली? जवळपास 2001-1999 आणि त्याच्यानंतर नवरगाव पुनर्वसन 2014 झालं, परंतु लाभार्थ्यांना अद्यापर्यंत लाभ मिळाला नाही. वारंवार जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करायची, निवेदन द्यायचे, त्याच्यावर काहीच मार्ग निघत नाही. आज जेव्हा आंदोलन केलं तर आज आमच्यावरच बळजबरी करण्यात येतात. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. हे जिल्हा प्रशासनाचं हे जे हत्यार आहे ना, हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही अगोदर न्याय देत नाही आणि आम्ही जर का आंदोलन केलं तर आमच्यावर गुन्हे दाखल, आणि जर का अशा प्रकारची जर का तुम्ही कारवाई करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. आम्ही त्याचा जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो. आणि 2-3 मुद्द्यांवर आमची सकारात्मक चर्चा झाली आणि पुन्हा 1-2 मुद्द्यांवर आम्हाला 2-3 दिवसांचा वेळ दिलेला आहे. त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू. जर का येणाऱ्या काळात जर का ह्याही मुद्द्या पुनर्वसनाच्या असतील, एक शेतकरी आहे, त्यांच्या शेतीतून एका कंत्राटदारानं 2 वर्ष अगोदरपासून मोठमोठे गड्डे खोदून अवैध मुरुम काढलं, करार आहे, शासनाची रॉयल्टी डुबवली, याबाबत वारंवार उपविभागीय अधिकारी, महसूल अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, आंदोलन केलं, काहीच होत नाही, निष्पन्नच होत नाही. आज आंदोलन करण्याची वेळ काय आली हे मला वाटते जिल्हा प्रशासनानं तपासलं पाहिजे. आणि जिल्हाधिकारी मॅडमने हे मान्य केलं की मला तर नवलच वाटते की याच्या अगोदर तुमच्या कामं का नाही झाले. त्यांनी हे मान्य केलं की मला नवल वाटते की तुमच्या अगोदर कामच का नाही झाले. तर याच्यावरून निष्पन्न होते की जिल्हा प्रशासनाचा भोंगड कारभार आहे, चौवाट्यावर आलेला आहे. मला वाटते आमच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा काही झाले तरी चालतील, परंतु सामान्य नागरिकाला याच्यातून लाभ कुठेतरी मिळाला पाहिजे. सामान्य नागरिक वंचित राहते. सामान्य माणूस कुठल्या मागण्यांसाठी आंदोलन केलेलं आहे? एक नवरगाव पुनर्वसनचा विषय होता, 2014 पासून प्रलंबित आहे, वारंवार बैठका होऊन राहिल्या पण निर्णय होत नाही. आमचा असा मुद्दा आहे की तात्काळ जे लाभार्थी आहे, जे खरे लाभार्थी आहे, त्यांना लाभार्थ्यांना लाभ देऊन द्या, तुम्ही मोकळं करा. एक शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, त्यांच्या मुरुमाची जे काही रॉयल्टी शासनाकडे डुबवली त्या कंत्राटदारांनी, आणि त्या जे शेतकऱ्याला लाभ मिळाला आहे त्याचा लाभ मिळण्यात यावा, याबाबतही वारंवार पत्रव्यवहार केला पण काहीच होत नाही. एक निम्नवर्धा प्रकल्पाचा विषय आहे, त्यावेळेसच्या त्या ग्रामसेवकांनी तेथील कर्मचाऱ्यांनी खोडसाड हे करून त्या परिवाराला न्याय मिळालेला नाही आहे. आज ते परिवार वंचित आहे. 2000 पासून परिवार ते वंचित आहे. आज 10-11 वर्षाचा कालावधी झाला, परंतु त्या परिवाराला अजूनही न्याय मिळाला नाही आहे. मला वाटते हा कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, हे थांबलं पाहिजे, याच्यासाठी आंदोलन होतं. आमचा काही जिल्हा प्रशासन काही दुश्मन नाही आहे किंवा काही नाही, परंतु आज हे आंदोलन का करावं लागलं हे त्यांनी तपासलं पाहिजे. 15 दिवसा अगोदर आम्ही त्यांना पत्र दिलं होतं ना की आम्हाला वेळ येऊ नका देऊ आंदोलन करण्याची, परंतु आज त्यांच्याच नाकर्तेपणामुळे हे वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आज आम्ही आंदोलन केलं. आणि याच्या अगोदर हे प्रहार जनशक्ती पक्षाचे नामदार वंदनीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याच्या कुठल्याही नागरिकाला जर का त्रास झाला तर प्रहार नक्कीच याच प्रहारच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू.